दादा नमस्कार। नमस्कार। आता आपण तुमच्या काकडीच्या प्लॉटमध्ये उभा आहोत। कुठल्या जातीची काकडी ही आणि काय आता सध्या काकडीची परिस्थिती? ही हायवेज कंपनीची लावण्य म्हणून सफेद रंगाची व्हरायटी आहे। आता ही किती दिवसाची झालेली काकडी? साधारण ही रोपाची लावगड करून 32 दिवस झाले। 32 दिवस रोप लावून। म्हणजे जनरली आपण काकडी पाहतो इतकं त्याला म्हणजे बांधलंय वगैरे इतकं फार पाहायला मिळत नाही। नेमकं काय कशा पद्धतीचं नियोजन आहे बांधणीचं किंवा बागाचं? आता आपल्याकडं सर्रास सगळेच शेतकरी या काकड्या बांधतात। अच्छा। कारण फळ खाली टेकल्या मातीवर टेकल्यावर खराब होतं, म्हणून ते थोडंसं वरती बांधल्यानंतर त्याचं क्वालिटी चांगली राहते। आता काकडीला साधारणतः एकरी किती खर्च येतो, म्हणजे फार मशागती मल्चिंग पासून जर आपण पकडलं? मशागत मल्चिंग मजुरी सगळा खर्च 1 लाखापर्यंत जातो शेवटपर्यंत। आता वातावरणात मागच्या 2 दिवसापूर्वी मोठा बदल झाला, रोगट हवामान, धुकं पडलं, त्याचा नेमका काकडीवर काय काय परिणाम होतो आणि मग भांडवली खर्च किती वाढतो त्या अशा वातावरणात? ह्या अशा गोष्टीमुळं एक साधारण 10% भांडवली खर्चात वाढ होते। नेमका परिणाम काय होतो या धुक्याचा किंवा अशा रोगट वातावरण? त्यामुळं साधारण कळे जाळण्याचं प्रमाण वाढतं आणि काकडीची वाढ कमी होते। आता हे 32 दिवस हे झालेत रोप लावल्यापासून ह्या काकडीला, साधारणतः हिचं उत्पन्न सुरू व्हायला किती दिवस लागतील आणि तिथपासून किती त्याचे तोडे होतात काय? वातावरणातला बदल आणि असणारी थंडी त्यामुळे जास्त दिवस घेतले आणि तसं 32 दिवसामध्ये चालू होते काकडी रोप लावल्यानंतर, पण ती थंडीमुळे साधारण 7 ते 8 दिवस जास्त घेईल। आता साधारणतः पहिला तोडा किती दिवसात येईल काय अंदाज आहे आजपासून? 40 दिवसाच्या आसपास येईल। 40 दिवस रोप लावल्यानंतर आणि तिथपासून मग किती दिवस चालते, किती तोडे होतात काकडीचे? कसं सफेद व्हरायटी जी आहे ही मी पहिल्यांदाच केली। अच्छा। हा, पण हिरवी काकडी जी आहे ती असं ओपन फार्मिंग मध्ये साधारण 35 दिवसापर्यंत चालते। सगळं क्षेत्र किती आहे जवळपास आपलं? आता हे 3 एकर क्षेत्र आहे सगळं। 3 एकरचा म्हणजे जवळपास 3-3.5 लाख रुपये याचा खर्च झालेला होणार। मग आता अपेक्षा काय तुमची, किती उत्पन्न त्याचं झालं पाहिजे किंवा जी आता मशागत करते? अपेक्षा म्हणजे आपण जितकी गुंतवणूक केली 3.5 लाख, तर त्याला 1 रुपयाला 1 रुपया जरी मिळाला तरी खूप समाधान वाटेल। तुम्ही द्राक्ष उत्पादक म्हणून सुद्धा फार परिसरात प्रसिद्ध आहे, आता द्राक्ष जरी तुमची नसली तरी सध्या द्राक्षाच्या कुठल्या जाती मार्केटमध्ये चांगल्या चालत आहेत? एक्सपोर्टची यंदाच्या वर्षी नेमकी काय परिस्थिती आहे, काय तुमच्याकडे माहिती? एक्सपोर्टला यावर्षी परिस्थिती चांगली आहे, कारण मागच्या 2-3 वर्षात कोरोनामुळं एक्सपोर्टर पण शुअर नव्हता, त्याच्यामुळं तो माल पाठवत नव्हता, पण यावर्षी थोडंसं मार्केट स्थिर राहील असं एक वाटतंय। साधारणतः आता द्राक्षांची काय परिस्थिती, म्हणजे हवामानही खराब आहे किंवा मार्केटची काय? हवामानातला बदल आहे निश्चित, पण आपला शेतकरी जो आहे तो जिद्दी शेतकरी आणि तो या हवामानावर पण मात करून चांगल्या प्रकारचे द्राक्ष पिकवतो। आपल्याकडे यंदाच्या वर्षी कुठल्या द्राक्षाचं वाण आहे जो चांगला चालतोय किंवा काय? आपल्याकडे जे काळ्या रंगाचे द्राक्ष आहेत ते आपल्याकडे खूप चालतात जुन्नर तालुक्यामध्ये, आणि जवळजवळ 90% क्षेत्र हे काळ्या द्राक्षांचं आहे। आपल्याकडे सफेद जी द्राक्ष आहेत त्याचं वातावरण त्याला सूट होत नाही की आपल्याकडे त्याचं मार्केटिंग होत नाही, नेमकं त्याच्याकडे शेतकरी कमी वळताना पाहायला मिळतो, नेमकं कारण? थोडंसं डोंगराळ आणि थोडंसं ज्या ठिकाणी थोडंसं कोरडं हवामान आहे त्या ठिकाणी सफेद द्राक्षांचं उत्पादन चांगलं भेटतं, त्या शेतकऱ्याला त्रास कमी होतो। म्हणजे आपल्याकडे गोळेगाव वगैरे भागात सफेद द्राक्ष होतात, तिकडच्या भागात थोडंसं डोंगराळ भाग आला किंवा गुंजाळवाडीचा दक्षिण भाग तिकडे डोंगराळ भाग आला किंवा राजुरीचा पट्टा आहे त्या भागात एक सफेद द्राक्षाचं उत्पादन चांगलं। आता काकडी सोबत अजून काय काय शेतात? सध्या कारली चालू आहेत पण ती संपत आलीत आणि आता नव्याने पुन्हा एक कारली लावगडीचं रोप येत आहे। कारल्याची काय परिस्थिती? कारल्याचं उत्पादन चांगलं आहे, जनते बाजार वगैरे चांगला आहे, त्याला राहतो जसा बाजार, फार काही कमी होत नाही त्याचे बाजार, साधारण 18-20 रुपये किलो पर्यंत तरी ते कमीत कमी जातात। आता आपण पाहतोय म्हणजे शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, भांडवल वाढत आहे, खताच्या किमती वाढतात, पेट्रोल डिझेलचे रेट वाढत आहेत, नेमकं सरकारकडनं आता शेतकऱ्याची काय अपेक्षा आहे, हमी भाव मिळाला? प्रश्न कसे न सुटणारे प्रश्न आहेत, तरी पण शेतकरी म्हणून आपण कष्ट करतो, आपल्याला काहीतरी तर अपेक्षा असते की सरकारने हे बाबा धोरण राबवलं होतं आम्हाला थोडाफार फायदा होईल। कारण विक्री व्यवस्थेवर जरी लक्ष दिलं ना तर शेतकरी त्याच्या मेहनतीवर उभा राहण्यासाठी तो कधीही तयार असतो। विक्री व्यवस्थेवर सरकारचं लक्ष हवंय। धन्यवाद।
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।